स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या उक्तीप्रमाणे माता पित्यांना देवतांचे स्थान देऊन त्यांची सेवा व पूजन करणारे या जगात आजही अनेक लोक आहेत। परंतु दुसऱ्या बाजूला एक नव्हे तर पाच पाच मुले असून देखील माता पित्यांना बेवारस रेल्वे स्टेशनवर मंदिराच्या परिसरात सोडून देणारे पुत्रांची सुद्धा कमी नाही। अशा स्थितीत पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा हे तुकोबारायाचे वाक्य जेव्हा डोळ्यासमोर येते तेव्हा प्रत्येक माता पित्यांना असाच पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा अशी अपेक्षा असते। अर्थात असे पुत्रच पाहिजे असे नाही, त्यापेक्षाही पुढचे पाऊल टाकत मुलींनी मुलांची जागा घेतली आहे। परंतु जे आपले मायबाप नाही, ज्यांचा आपला त्यांच्या रक्ताशी काही संबंध नाही, अशा रंजल्या गांजल्या वृद्धांची सेवा करण्यासाठी देखील अनेक हात पुढे येतात। किंबहुना त्यांचा मृत्यू झाल्यानंतर स्वतः पुत्राचे कर्तव्य निभावत स्वतः अग्निडाग देण्यासाठी विधिवत त्यांचे अंत्यसंस्कार पार पाडतात। त्यापैकीच असे एक व्यक्तिमत्व म्हणजे पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील रहिवासी रामदास आनंदा पाटील मातोश्री शकुंतलाबाई रामदास पाटील या माता पित्यांच्या पोटी जन्माला आलेले सुपुत्र शिवव्याख्येते संतोष रामदास पाटील हे व्यवसायाने शिक्षक असून सतत ठिकठिकाणी व्याख्यान देतात आणि या व्याख्यानातून जी पण काही मानधन मिळते ते मानधन आणि वेळेप्रसंगी स्वतःच्या उत्पादनातून देखील वृद्धाश्रमात ते मदत करत असतात। शिवाय ज्या ज्या वृद्धाश्रमात निराधार वृद्धाचे निधन झाले त्यांच्या विधिवत अंत्यविधी करण्यासाठी अग्रेसर राहतात। ही बाब ध्येयन्यूजने यापूर्वीच लक्षवेधी केली होती। अर्थात ध्येयन्यूजचे संपादक व ध्येयकर अकॅडमीचे संचालक यांच्या तत्वानुसार ते स्वतः कधीही कोणता पुरस्कार स्वीकारत नाही किंबहुना विकत घेत नाही किंवा तो पुरस्कार घेण्यासाठी कोणाकडे फाईल देखील दाखल करत नाही। त्याचप्रमाणे चुकीच्या लोकांना ध्येयकर अकॅडमीच्या कार्यक्रमात देखील गौरवत नाही। मात्र गोराडखेडा येथील शिवव्याख्येते संतोष पाटील सरांचे वृद्ध लोकांसाठी असलेले कार्य लक्षात घेऊन ध्येयकर अकॅडमीच्या कार्यक्रमात त्यांच्या माता पित्यांसह त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते आणि आज ही बातमी लिहित असताना त्या गौरवाच्या कार्यक्रमाच्या आठवणीला उजाळा मिळाला। कारण फक्त गोराडखेडे येथील शिवव्याख्येते संतोष पाटील सर इतर वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा करायचे, वेळेप्रसंगी त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा हजर राहायचे। याचाच परिपाक म्हणजे आज पाचोरा शहरातील कोरुंडवाडा गल्ली भागातील म्हणजेच पांचाळेश्वर नगर परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार सर यांनी गोराडखेडे येथील शिवव्याख्येते संतोष पाटील सर यांनी घेतलेल्या संकल्प पूर्तीच्या वृद्धाश्रमासाठी स्वतःची एक एकर जमीन दान केली। नव्हे तर आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर धर्मराज जनसेवा फाउंडेशनच्या वतीने या निराधार वृद्धाश्रमाचे भूमिपूजन देखील करण्यात आले। पाचोरा भडगाव तालुक्यातील हे प्रथम निराधार वृद्धाश्रम असून यास ज्या ज्या दात्यांना सरळ हाताने मदत करता येईल त्यांनी युद्ध पातळीवर सदरची मदत पोहोचून सदरचे वृद्धाश्रम तातडीने कसे उभे राहील यासाठी सहकार्य करावे असे ध्येयन्यूजच्या वतीने विशेष आवाहन करण्यात येत आहे। अशा या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी संतोष पाटील सर, ज्येष्ठ नागरिक रामचंद्र पवार, शालिक पवार, रंभाई पवार, सूर्यकांत नाईक, सूर्यकांत पवार, सौ अनिता पवार, देविदास पाटील, विलास बारेला, लोकेश पवार, रतिलाल बारेला, अनिल पाटील, डॉक्टर दीपक पवार, दिनेश बारेला यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर निलेश पवार यांनी केले तर आभार सौरभ पवार यांनी मानले। आपण सर्वजण इथे निराधार आश्रमाच्या निमित्ताने जमलेलो आहोत। संजय पवार सर, त्यांचे पुत्र डॉक्टर साहेब, त्याबरोबर त्यांचे पिताश्री, सर्व आप्तजन, हे जमण्याचं मूळ कारण म्हणजे की आपण निराधार आश्रम आज भूमिपूजन करतोय। त्यानिमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो की आज जणू परमेश्वराला सुद्धा आनंद झाला की जे या पृथ्वीतलावरती निराधार लोक आहेत, ज्यांच्या डोळ्यातून जे अश्रू वाहतात ते अश्रू इथून पुढे वाहणार नाहीत आणि त्याची जबाबदारी आपण घेऊ, त्यामुळे परमेश्वर आज त्याच्या आनंद अश्रूंनी आपल्याला स्वागत करतोय किंवा आपल्याला प्रेरणा देतोय की हा निराधार आश्रम सुरू व्हावा। हा अतिशय स्तुतप्रिय उपक्रम आहे आणि त्याबरोबर फक्त इट इज जस्ट बिगिनिंग, ही फक्त सुरुवात आहे। या निराधार आश्रमानंतर आणि याच्यानंतर पुढील आश्रम इथं या जागेमध्ये इकडच्या साईडला लवकरात लवकर सुरू होईल अशी सर्वांना मी ग्वाही देतो। एक एकर क्षेत्र आहे आपलं, एक एकर क्षेत्रामध्ये बिल्डरचा जर हिशोब लावला तर असंख्य लोकांची आपल्याला मदतीची गरज भासेल व असंख्य सगळ्या मान्यवरांना, समाजसेवकांना, राजकीय प्रतिष्ठित पुढाऱ्यांना मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त आमच्या वृद्धाश्रमासाठी पैशाची मदत न करता
वस्तूच्या रूपाने मदत करावी, त्याबरोबर तुम्ही आम्हाला धान्य इतर सर्व गोष्टी प्रोव्हाइड कराव्या अशी सगळ्यांकडून अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.